वीरे दी वेडिंग ह्या सिनेमाचा फर्स्ट लुक रिव्हील होता. चर्चेत आली ती करीना कपूर आणि तिची फिगर. आफ्टर प्रेग्नन्सी करीनाचा हा पहिलाच प्रोजेक्ट असल्यामुळे करीनाने ह्यासाठी खूपच मेहनत घेतली आहे. वीरे दी वेडिंग सिनेमाचा हा फर्स्ट लुक रिव्हील होता. सिनेमाबद्दल बी टाउन मध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येते. विशेष म्हणजे सिनेमाचं पोस्टर इतकं फ्रेश वाटतंय तितकाच सिनेमातल्या पोस्टरमधला करीनाचा लुकही फ्रेश वाटतोय. तैमूरच्या जन्मानंतर करीनाचा हा पहिला सिनेमा असल्यामुळे या सिनेमाबद्दल करीनालाही खूपच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे प्रेग्नन्सीनंतर पुन्हा बॉडी शेपमध्ये येण्यासाठी करीनाने दिवसातले जवळपास 10 तास वर्कआउट केलंय. जिथे मिळतं तिथे करीना वर्कआउट करताना दिसत होती. तैमूर 6 महिन्यांचा झाल्यानंतर करीनाने ह्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. शूटिंगच्या प्रत्येक दिवशी करीना तैमूरला सेटवरही घेऊन जात होती. आणि विशेष म्हणजे या सिनेमात तैमूरही एक छोटीशी भूमिका साकारणार आहे. सिनेमाचं ऑन लोकेशन, सिनेमाचे फोटोज आता व्हायरल होत आहेत, तशी सिनेमाची उत्सुकता, चर्चाही अधिक होतीये. खरं तर करीना प्रेग्नेंट असतानाच हा सिनेमा तिच्याकडे आला होता. रियाचा हा प्रस्ताव माझ्यासाठी धक्काच होता. ह्या सिनेमातल्या भूमिकेसाठी मी फिट नाही असं मला वाटत होतं. माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेली एखादी हिरोईन ह्या सिनेमासाठी निवडावी अशी विनंती मी रियाकडे केली. मी प्रेग्नंट असल्याचंही रियाला स्पष्टपणे सांगितलं, मात्र रियाने ते मान्य केलं नाही. ही महिलांची कथा आहे आणि तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणालाही घेणार नाही असं सांगून तिने मला निशब्द केलं. रियाला शब्द दिल्याप्रमाणे आपली फिगर मेंटेन करत प्रेग्नन्सी नंतर करीना पुन्हा एकदा अभिनयासाठी सज्ज झाली. तसं पाहता करीनाने आपली प्रेग्नन्सी खूप एन्जॉय केली आहे. अगदी 9व्या महिन्यापर्यंत, मग ते रॅप वॉक असो वा एखादं फोटोशूट किंवा कोणत्याही पार्टीतला अपिअरन्स असो, आणि म्हणूनच आता ही करीना आफ्टर प्रेग्नन्सी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि तीही बॉलिवूडच्या गर्ल गँग सोबत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.